मधुर रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सर्वांना आवडणारी पावभाजी अगदी मार्केट मध्ये मिळते त्या पद्धतीने कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत। तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूया आजची आपली रेसिपी। पावभाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण व्हेजिटेबल्स बॉईल करून घेणार आहोत। मी इथे एक कप वाटाणा घेतलेला आहे, एक कप फ्लॉवर किंवा गोभी घेतलेला आहे, एक गाजर घेतलेले आहे, थोडेसे बीट घालणार आहे मी इथे। बीटमुळे छान कलर येतो पावभाजीला। त्यानंतर मी इथे एक छोटा टोमॅटोही यूज करणार आहे। 4 ते 5 मीडियम साईजचे बटाटे शिलून कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे सगळे व्हेजिटेबल्स बॉईल करून घ्यायचे आहेत। बॉईल करण्यासाठी मी इथे यूज करणार आहे थोडेसे जिरे, पावभाजी मसाला, थोडीशी हळद पावडर, मीठ आणि काश्मीरी लाल मिरची पावडर। कुकर मी गरम करायला ठेवला आहे। यात थोडेसे आपण तेल घालून घेणार आहोत। पावभाजी आहे म्हणजे बटरचा यूज आपण भरपूर प्रमाणात करणार आहोत, पण सुरुवातीला आपण इथे ऑइल यूज करणार आहोत। त्यात मी साधारण 1/2 चमचा जिरे टाकलेले आहे। जिरे तडतडून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण यात थोडीशी चिमूटभर हळदी घालणार आहोत, थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडासा पावभाजी मसाला घालणार आहोत। यामुळे उकडलेल्या भाज्यांमध्ये छान फ्लेवर येतो। थोडेसे परतून घेऊन आपण यात वाटाणे, सर्व भाज्या आपण टाकून घेणार आहोत आणि त्या चांगल्या परतून घेणार आहोत थोडा वेळ। आपण इथे बीटरूट यूज केलेला आहे त्यामुळे आपल्या भाजीला नॅचरल कलर येतो। जर तुम्ही कलर यूज करणार असाल तर बीटरूट इथे तुम्ही स्किप केलं तरीही चालेल। भाज्या चांगल्या परतून घेऊया, बटाटेही घालून घेऊया, चांगले मिक्स करून घेऊया। चांगले परतून झाल्यानंतर मी यात साधारण 1/2 चमचा मीठ घालणार आहे। मिक्स करून घेऊया आणि आता आपण पाणी घालून कुकरमध्ये या भाज्या साधारण 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत। कुकरचे झाकण बंद करून घेऊया। आपला कुकर झालेला आहे, आपण चेक करून बघूया। तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत। आता स्मॅशरच्या सहाय्याने आपण या भाज्या स्मॅश करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी या सगळ्या भाज्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत आणि बीट यूज केल्यामुळे आपल्या भाजीला किती छान कलर आलेला आहे। आता आपण भाजीला फोडणी करून घेणार आहोत। फोडणीसाठी मी इथे घेतलेले आहे 3 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे, 2 सिमला मिर्च बारीक चिरून घेतलेले आहे, 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। मसाल्यांमध्ये आपण वापरणार आहोत थोडीशी हळद, पावभाजी मसाला, मीठ, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आले लसणाची पेस्ट। आणि ऑब्व्हियसली पावभाजी आहे म्हणजे बटर भरपूर प्रमाणात। कढई मी गरम करायला ठेवली आहे, त्यात मी थोडेसे ऑइल घालून घेणार आहे। ऍक्च्युली पावभाजी बटरमध्येच बनवतात, पण फक्त आपण जर बटर यूज केलं तर ते जळते, म्हणून आपण थोडेसे ऑइली यूज करणार आहोत। थोडेसे बटर घालून घेऊया। बटर मेल्ट झाले आहे तर आपण यात आता कांदा घालून घेऊया। कांदा घालून थोडेसे परतून घेऊया। आपल्याला कांदा जास्त ब्राऊन नाही करायचा आहे, आपल्याला फक्त कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे। आता आपण सिमला मिरची घालून घेणार आहोत। सिमला मिरची तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे। भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी आपण थोडेसे पाणीही गरम करून ठेवणार आहोत। सिमला मिरच चांगली परतलेली आहे तर आपण यात 1 चमचा आले लसणाची पेस्ट घालणार आहोत। चांगले मिक्स करून घेऊया आणि आता आपण टोमॅटोही घालून घेऊया। टोमॅटो गळण्यासाठी आपण यात मीठही घालून घेणार आहोत। मी शिजतानाही भाजीमध्ये मीठ घातले होते, त्या अंदाजाने मी इथे मीठ घालत आहे।
मीठ घातल्यामुळे काय होईल, आपला टोमॅटो लवकर गळला जाईल। कांदा, टोमॅटो आणि सिमला मिर्च चांगले एकजीव होईपर्यंत आपल्याला हे परतायचे आहे। तुम्ही बघू शकता आपले इंग्रेडिएंट्स चांगले एकजीव झालेले आहे। आता आपण यात मसाले घालून घेऊया। चिमूटभर हळदी पावडर, अर्धा चमचा काश्मीरी रेड मिरची पावडर आणि 2 चमचे आपण पावभाजी मसाला यूज करणार आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता। काश्मीरी मिरची पावडर वापरल्यामुळे आपल्या भाजीला छान रंग येतो आणि सगळे मसाले तेलात छानपैकी परतल्यामुळे या भाजीला खूप छान फ्लेवर येतो। आणखी थोडा वेळ आपण परतून घेणार आहोत। आपण अशा प्रकारे स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅशही करून घेऊ शकतो। आपली फोडणी छान तयार झालेली आहे। सर्व इंग्रेडियंट एकजीव झालेले आहेत। आता आपण शिजवलेल्या भाज्या यात घालून घेणार आहोत। भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण गरम पाणी, जे आपण ऑलरेडी गरम करून ठेवलेले आहे, ते यूज करणार आहोत। तुम्ही शक्यतो गरम पाणीच यूज करा, ज्यामुळे भाजीचे टेम्परेचर मेंटेन राहते आणि टेस्टही छान येते। साधारण 4 ते 5 मिनटे आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता आपल्याला हवी आहे तशीच परफेक्ट कन्सिस्टन्सी आपल्याला मिळालेली आहे। भाजी थंड झाल्यानंतर थोडी आळते, त्यामुळे ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे। आता आपण यात कोथिंबीर आणि बटर घालून घेऊया। आणि आता आपली भाजी रेडी आहे। आता आपण स्ट्रीट स्टाईल तव्यामध्ये जी पावभाजी बनवतात ती बघणार आहोत। त्यासाठी आपण काय करणार आहोत, तव्यामध्ये थोडेसे बटर घालून घेणार आहोत। बटर मेल्ट झाले की त्यात आपण थोडासा पावभाजी मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। थोडेसे परतून आपण त्यात थोडीशी भाजी घालणार आहोत, तयार भाजी, आणि मिक्स करून आपण त्यात पाव गरम करून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे यात आपण पाव गरम करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण पाव या मसाल्यामध्ये गरम करून घेणार आहोत। तुम्ही डायरेक्ट तव्यातही भाजी फोडणी करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला खूप मोठा तवा यूज करावा लागेल। दोन्ही साईडने आपण पाव चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे। पाव बघून अगदी मार्केट सारखं फील येतोय की नाही? पाव छान गरम झालेले आहे। आता आपण भाजी परतून घेऊया। थोडेसे बटर घालून घेऊया। बटर मेल्ट झाले की आपण त्यात थोडासा पावभाजी मसाला, थोडीशी काश्मीरी रेड मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत। थोडे परतून आपण तयार असलेली भाजी यात घालून घेणार आहोत। आणि आपली स्ट्रीट स्टाईल तवा पावभाजी तयार आहे। आपण पावही साईडनी ठेवून घेऊया। नक्की करून पहा ही मार्केट स्टाईल पावभाजी। आणि तुमची पावभाजी कशी बनली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।